प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसकडनं सातत्यानं होतो, त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केलाय. आपल्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणाऱ्यांचा युक्तिवाद काय, हा सवाल ते उपस्थित करतात. आपण काँग्रेसवर टीका करतो पण आपण भाजपवरती सर्वाधिक टीका करतो हे त्यांना दिसत नाही, असंही आंबेडकर म्हणाले. या संदर्भात प्रकाश आंबेडकरांनी एक ट्वीट केलंय, ते ट्वीट आपण पाहतोय. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजप अजेंडा लपवत नाही, उघडपणे फुटीरतावादी अजेंडाचा प्रचार करतं. काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवते, ते बहुजनांना अडकवून गैरफायदा घेतात. बहुजन फसले की काँग्रेस आपले विषारी दात दाखवते. भाजप नागनाथ आहे आणि काँग्रेस सापनाथ, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे आणि आपण आंबेडकरवादी असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय. आपलं आयुष्य वर्णद्वेष, भेदभाव आणि पीडितांच्या राजकीय हक्कांसाठी आणि लढ्यासाठी समर्पित आहे. निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता आपण लढत राहू, असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. आणि त्यांनी एक वचन दिलंय की आपण पुन्हा येईल, की ते पुन्हा येतील आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा परत येईल. आम्ही परत येऊ असं म्हणतायत आणि ठामपणे सांगतायत प्रकाश आंबेडकर. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लेखी आश्वासन.